आम्ही म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत काढ्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवी काही बनवावे किती किती सोचले ते जिभेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात मी तुमचं अतिशय आनंदाने स्वागत करतो. कसं आहे मंडळी, म्हणजे मला आठवतंय शाळेत असताना एखाद्या मुलाला शिक्षक किंवा शिक्षिका रागवत असेल ना, तर बाकीची मुलं त्याची गंमत बघत असतात, त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघत असतात, त्याची कशी हवा टाईट झाली ते बघत असतात. किंवा रस्त्यावर एखादं भांडण चाललेलं असेल ना, हे आई वडील बहीण मावशी असे सगळ्यांची तिथे नावं घेतली जातात. अशा ठिकाणी जेव्हा भांडण चाललेलं असतं ना, तेव्हा सगळेजण हातातली कामं सोडून काय भांडत आहे, काय चाललं आहे, गाड्यावाले गाडे बिडे थांबून क्या हुआ क्या कुछ हुआ क्या. थोडक्यात आपण भांडणाची नेहमी गंमत घेत असतो, वी एन्जॉय दॅट, बरोबर की नाही. पण काही काही वेळा असं असतं, म्हणजे काही नाती असे असतात ना की तिथे काही करायची गरज लागत नाही, म्हणजे ते ज्वालागरीच जात आहे ते, म्हणजे काही काडीबिडी टाकायची काही गरज नसते. त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे सासू सुनांचं नातं, आहे की नाही. कसं आहे की प्रत्येक स्त्रीचं एक ठराविक पद्धत असते जेवण बनवायची, म्हणजे स्वयंपाकघर हे त्यांचं स्वतःचं एक काय म्हणतो आपण स्वतःची जागा असते, आणि त्या जागेत त्यांचा स्वतःचा अधिकार असतो. चहाचा डबा कुठे ठेवायचा, त्यानंतर पापड भाजताना गॅस किती मोठा ठेवायचा, त्यानंतर भाजी कशी चिरायची, ती भाजी कापून प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायची का कागदाच्या पिशवीत ठेवायची का कागदात गुंडाळून ठेवायची, मोहरी करताना पहिल्यांदा काय टाकायचं, मिरच्या किती मोठ्या कापायच्या, अशा बारीक गोष्टी त्यांच्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर त्यांचं एक मत तयार झालेलं असतं. आणि अर्थात या सगळ्या गोष्टी त्या स्वतःच्या आईकडून किंवा त्यांचं जे रोल मॉडेल आहे त्यांच्याकडून त्या शिकलेल्या असतात. आता अशा वेळी जेव्हा सूनबाई घरात येते, कसं आहे घरातला मुलगा किंवा घरातले वडील यांना स्वयंपाकाच्या बाहेर काढता येतं, स्वयंपाकघराच्या सुनेला बाहेर काढता येत नाही, त्यामुळे नवीन स्त्री घरात आल्यानंतर त्या स्वयंपाकघरात जरा गोंधळ होण्याचे चान्सेस असतात. म्हणजे एकाच म्यानात दोन तलवारी कशा राहतील, कारण त्या सुनेच्यावर वेगळे संस्कार असतात आणि घरात जी सासू म्हणजे आई जी असते तिच्यावर वेगळे संस्कार असतात. अशा वेळी गुण्यागोविंदाने संसार करणाऱ्या किंवा स्वयंपाकघरात कुठल्याही पद्धतीचा वाद न घालता, म्हणजे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे वाद असतात, म्हणजे काही ओपनली भांडण करतात, काही गनिमी कावा असतो, काही अबोला असतो, तर अशा कुठल्याही पद्धतीचा म्हणजे स्टान्स न घेता गुण्यागोविंदाने सासू सुना ज्या असतात ना स्वयंपाकघरात त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. हां, तर अशीच एक सिरीज आपण आजपासून सुरू करतोय, ती म्हणजे सासू सून सिरीज. आणि ही आजच्या या भागात एक अशी सासू आणि अशीच एक सून आलेली आहे, आणि त्याच्याबरोबरच मुलगा म्हणजे सासूचा म्हणजे आईचा मुलगा आणि सुनेचा नवरा असे तोही आलेला आहे. आणि आपण तिघांची ओळख करून घेणार आणि बघूया काय गमती जमती त्यांच्या घरात घडतात, है की नाही. आपण पहिल्यांदा त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. आमच्या खवय्येमध्ये तुमचं तिघांचंही खूप मनापासून स्वागत. आधी तुमची ओळख सांगा. माझं नाव आहे अंजली नाईक. मी शिवाजी पार्कला राहते. मी रिटायर्ड मुख्याध्यापिका आहे सायनच्या मित्तल विद्यालयामध्ये. मी आधी 17 वर्ष शिक्षिका होते आणि 17 वर्ष मुख्याध्यापिका म्हणून काम पाहते. चला घरातच हेड मास्टर. काय सुनबाई, काय तुमचं काय नाव? माझं नाव श्रद्धा आदित्य नाईक. मी बी कम्प्युटर आहे, इंजिनियर. आय एम वर्किंग इन अ बँक. ओके श्रद्धा. आणि माझं नाव आदित्य अनिल नाईक. मी पण बीई कम्प्युटर आहे आणि मी वेगवेगळे व्यवसाय करतो, त्यात एक कन्स्ट्रक्शन आहे, एक हॉटेल आहे आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये आहे. असे दोन वेगवेगळे व्यवसाय कसे काय जमतात तुम्हाला? कारण फॅमिलीमध्ये आहे सगळं, वडील बघतात आम्ही बघतो. बरं, मग वडील कुठे असतात, काय करतात? वडील फिरतीवर असतात इन जनरल. सगळी वेगवेगळ्या प्रकारची कामं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे करतो, ज्याला जास्त जमेल तसं. बरं बरं. इन हाऊस. तुम्ही बी तुमचं काय लव्ह मॅरेज आहे का कसं आहे? अरेंज मॅरेज आहे. अरेंज मॅरेज आहे. बरं, आता आपण जरा घराकडे येऊया.
मूळची तू कुठली आहेस? दादरची. दादरचीच आहेस? दादरचीच. बर, आणि आता इथे आल्यानंतर नाईक झाली, आधीची काय होती? सहानी. सहानी म्हणजे काही फरक आहे? नाही काही फरक नाही, सेम कास्ट. सेम कास्ट म्हणजे खाण्यापिण्यात काही फरक नाही, फक्त डबे कुठे ठेवायचे आणि हळदी हळद किती घालायची एवढाच फार तर थोडासा फरक असेल. बरं, जेव्हा तू सासरी आली म्हणजे तुझं लग्न जेव्हा झालं तेव्हा तुला काय येत होतं खरं सांग समोर आहे सासूबाई? सगळं जेवण येत होतं. सगळं जेवण हे बघा, गुढी गुढी बोलायचं काही कारण नाही, या कार्यक्रमात येऊन गेली आधी. मला एक सांग, मला बरोबर आहे पण आता मला सांगा, ती जर बी झाली म्हणजे तिने खूप अभ्यास केलेला आहे. आता ती म्हणजे आता एक जनरल मी प्रेक्षकांनाच विचारतो की ही हिने एवढा अभ्यास केलेला आहे, ती एका मोठ्या बँकेत मोठ्या पदावर आहे आणि ही एवढा अभ्यास करून तू कशी शिकलीस मला सांग, कोणी शिकवलं तुला जेवण बनवायला आणि वेळ कसा मिळाला? आईने शिकवला, संडेला करायचं, नाही तर आई किचन मध्ये असताना जाऊन डुडबुड करायची काय करते काय नाही. अच्छा, म्हणजे तू संडे टू संडे बनवलं? संडे टू संडे, नाही तर कॉलेज झालं की नंतर संध्याकाळी रात्री काहीतरी जेवण, काहीतरी उद्योग, प्रयोग करायचे आईवरती. आई आईवर आई आणि सासू ही जी दोन नाती आहेत ही वेगवेगळी नाती आहेत. आपण म्हणतो माझी सासू माझ्या आईसारखी आहे, आईसारखी आहे, पण आफ्टर सम पिरियड म्हणजे लग्न झाल्यानंतर एक 5-10 वर्षानंतर तुम्ही ओळखायला लागलात एकमेकींना नीट. पण हे जे नातं आहे आई आणि सासू, माझ्या सासू माझी आईसारखीच आहे, हे आपल्याला थोडासा म्हणायला वेळ लागतो. पण तुला प्रथमदर्शनी या घरात आल्यानंतर आई आणि सासू ह्याच्यातले फरक काय जाणवला हे तुला अशासाठी विचारतो आहे की डेफिनेटली दिस इज अ काय म्हणतो की नवीन होणारे जे सून आहेत ना त्यांनी हे ऐकायला पाहिजे की आपण काय पद्धतीने विचार करायला पाहिजे. कसं आहे, आपण जेव्हा लग्न करून जातो जेव्हा घरी आपण जसे राहतो तसं आपल्याला वागणूक मिळाली तर मग तेवढं कॉम्प्रोमाइज करायला लागत नाही, म्हणजे ऍडजस्टमेंट करा. थोडी ऍडजस्टमेंट सगळीकडे असते, बँकेत असो किवा कुठे जॉब करत असो ते ऍडजस्टमेंट असते. फक्त फरक असा आहे बँकेमध्ये अटॅचमेंट हा विषय नसतो, अटॅचमेंट इमोशन्स असतात. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर माझी मुलगी लग्नाच्या आधी 8 वाजेपर्यंत अशी काही काही वेळ तिला सुट्टी असली लोळत पडायची. असं तुला इथे लोळत पडता येतं का? मुख्य मुद्दा असा आहे की आपण जे आळशीपणा करू शकतो बाहेरी काही वेळा तो आपण सासरी करू शकतो का? भीषण शांतता आहे. नाही कसं आहे, नाही हे गोष्ट नाही हे अतिशय बारीक मुद्दे असतात की जे दोन्हीकडून आणि दोन्हीकडून ते येतात आणि आपण लक्ष द्यायचं नसतं आधी ते आपण या भानगडीत पडायचं नाही, आपण या भानगडीत पडायचं नाही. पण ह्या कसं आहे, ह्या दोन छोट्या छोट्या गोष्टी असतात ना, या छोट्या छोट्या गोष्टी ना या गोष्टीतूनच आपल्याला एकमेकांचं मतं कळतं आणि मनं आपल्याला कळतात आणि मग आईची म्हणजे सासूबाईंचं आई होते आणि सूनबाईची मुलगी होते. बर, आता मला सांगा लग्नाला 2 वर्ष झाली? नाही, 26 जानेवारी 2015 6 महिने. बर, 6 महिने झाले. बर, आता आपण किचन कडे जाणार आहोत आणि तुम्ही हिला काही शिकवलेलं आहे का? तिला ऑलरेडी सर्वच येत, सगळेच येत. ठीक आहे, आता आपण घोटघोट चहा घेऊ. जरी तुम्ही इथे जवळच राहत असला तरी चहाला आपण काही नाही म्हणायचं कारण नाही आहे. आपण घोटघोट चहा घेऊ आणि मग आपण किचन कडे जाऊ. ओके, आम्ही चहा घेतो, फ्रेश होतो आणि मग किचन कडे जातो. आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती आणि सासू सुना तुमच्या दोघांचंही आमच्या या किचन मध्ये स्वागत आहे. पहिला पदार्थ कोण बनवणार आहे? नक्की फायनल ना? बर, काय बनवतोय आपण? बाजरीची मिसळ. कसली? बाजरीची मिसळ. बाजरीची मिसळ. बर, मला साहित्य सांगतेस काय काय? बाजरी, उकडलेला बटाटा, मुगाची डाळ शिजवलेली, कांदा, फरसबी, गाजर, शेव, वटाणे, डाळिंब, ते दही, लसणाची पेस्ट, आल्याची पेस्ट, हिरवी चटणी, कोथिंबीर, खजूर आणि चिंचेची चटणी, गरम मसाला, उसळ मसाल्याला वापरायचा, हिंग, जिरं, हळद, लाल तिखट आणि मीठ. बरं, आता पहिल्यांदा काय करायचं? इथे तेल तापलेलं आहे, तेल, दॅट इज द फन. तुम्ही पॅन घेऊ शकता नाही तर कुकर घ्या, दोन्ही पैकी एक बाजरा शिजवायला. ओके, जिरं लागेल मला, जिरं, हिरव्या मिरच्या. पण हे इतक्या मोठ्या असंच ठेवायचं? ते काढू शकतो, कोणाला तिखट आवडत नसेल तर फक्त तिखटचा फ्लेवर येण्यासाठी. पुढे हिंग, कांदा, ह्याच्यामध्ये बाजरी टाकायची. ज्या दिवशी दुसऱ्या दिवशी करायची असेल ना त्याच्या आदल्या दिवशी रात्री भिजत ठेवायची.
आता याच्यानं सगळे मसाले घालायचे. काय काय मला सांग. हळद हळद लाल तिखट गरम मसाला उसळ मसाला. उसळ आहे म्हणून उसळ मसाला उसळ मिसळ मसाला मिळेल. हा मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आणि मीठ शेवटी चवीनुसार. ओके झालं. त्याच्याने पाणी घालायचं. हे भिजेल एवढं पाणी घालायचं. कारण का ते शिजायला जरा वेळ लागतो आणि जास्ती पाणी देत थोडे. आता हे शिजत ठेवायचं. आता काय या पॅन मध्ये थोडस जिरं. आता जिरं आलं लसूण एवढं बस. गाजर फरसबी वाटाणे. हे वाटाणे आपण शिजवून घेतले. नाही नाही कच्चे आहेत. सगळ्या भाज्या कच्चे आहेत. ओले वाटाणे कच्चे. ओले वाटाणे आणि उकडलेला बटाटा. बटाटा नाही घातला तरी चालेल पण घालावा. ऑप्शनल आहे तो. जे डाएट करतात त्यांना बटाटाच नाही घातला. आता आपल्याकडे हे काय बनवलेले सूप. हे शिजल्यानंतर हा बाजरा असा दिसतो. मग आपण हे घेऊन सुरू करूया ना. वेळ कशाला घालायचा. हे बंद करून टाकू. याच्याने सगळे मसाले घालायचे. गरम मसाला आणि लाल तिखट. हिंग हिंग नको. आणि तो उसळ मसाला पण थोडा चवी. आणि मीठ चवीनुसार. जर पाणी नाही घालायचं अशी शिजवायची. जर थोडीशी कोथिंबीर घालायची शिजत आली की. ओके आता काय करायचं. हे झाले आपलं. ही भाजी शिजली की त्याच्यानंतर बाजरा झालेला शिजलेला आपल्याकडे रेडी आहे. तो टाकायचा. शिजल्यानंतर हा असा दिसतो. थोडस पाणी घाला. आता ही उकडलेली मुगाची डाळ दोन चमचे. ओके आता हे आपलं तयार झालेलं आहे. हे प्लेटमध्ये काढून घेऊया. गॅस बंद करू. हा गॅस बंद करा. हे कम्प्लीट मील आहे. भाजी बाजरा वरण. आता ह्याच्यावरती सर्व. हे छानच लागत असणार. रेडी टू सर्व. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बाजरी मिसळ बनवण्याकरता लागणारं साहित्य: रात्रभर भिजवलेली बाजरी, उकडलेला बटाटा, मीठ घालून शिजवलेली मुगाची डाळ, कांदे, फरसबी, गाजर, ओले वाटाणे, शेव, डाळिंबाचे दाणे, हिरव्या मिरच्या, चटणी, दही, खजूर आणि चिंचेची चटणी, लाल तिखट, जिरे, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, मिसळ मसाला, हिंग, कोथिंबीर, हळद आणि मीठ. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून त्यात जिरं, हिरवी मिरची, हिंग, कांदा परतून घ्यावा. त्यात भिजवलेली बाजरी, हळद, तिखट, गरम मसाला, मिसळ मसाला आणि मीठ घालून त्यात भिजेल इतके पाणी घालावे आणि मिश्रण 15 ते 20 मिनिटं शिजवावं. नंतर दुसऱ्या फ्राय पॅन मध्ये तेल गरम करून जिरं, आलं लसूण पेस्ट, गाजर, फरसबी, ओले वाटाणे, उकडलेला बटाटा, हळद, गरम मसाला, लाल तिखट व मीठ घालून शिजवून घ्यावे. शिजल्यानंतर त्यात कोथिंबीर, शिजलेली बाजरी, शिजलेली मुगाची डाळ व पाणी घालून पुन्हा शिजवून घ्यावं. नंतर शिजलेल्या बाजरी मिसळवर हिरवी चटणी, खजूर चटणी, दही, डाळिंबाचे दाणे आणि शेव घालून डिश सर्व्ह करावी. चला सगळं साहित्य कृती सगळं व्यवस्थित लिहून घेतलेलं असेलच. आणि हा पदार्थ अप्रतिम आहे. तुम्ही करून बघाच. चला फार महत्व आहे. चला फार महत्व आहे. ओके आता सासूबाई पदर खोचून इथे आलेले आहेत. सासूबाई तुम्ही काय करताय. कोलंबीची अळूवडी. कोलंबीची अळूवडी. मला साहित्य सांगता काय काय. हे अळूची पानं. अळूची पानं ही कोलंबी. बेसन भाजणी कोथिंबीर
तांदळाचं पीठ, ही चटणी आहे, नंतर गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, हळद, लाल तिखट आणि मीठ. बरं, हे जे काय केलेलं आहे तुम्ही, हे ह्याच्यात काय घातलं? ह्याच्यामध्ये आलं लसूण आणि थोडी हळद, थोडीशी हळद टाकली, मॅरिनेशन करून घेतलेलं आहे. आणि ही जी चटणी, ह्या चटणीमध्ये काय आहे? ह्या चटणीमध्ये पुदिना आहे, कोथिंबीर आहे, मिरची आहे आणि थोडीशी दही आहे त्याच्यात. थोडस दही आहे. ओके, हे फक्त आपण त्याला जोडीला खाण्यासाठी म्हणून केले. बरं. ठीक आहे, साहित्य बघितलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जायचं आहे, पण तेल तापलेलं नाही आहे. इथे सासू सून उभी आहे, तरीही तेल तापलेलं नाही. काय त्याची मिजाज आहे बघा. सासू सुनांची आता सिरीज आजपासून सुरू झालेली आहे आणि सासू सुना इथे हजर आहेत. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की तेलाची काय मिजाज आहे बघा, पण या विश्रांतीच्या काळात दोघींनी त्याच्याकडे फक्त असं बघितलं आणि तेल तापलंय. आता काय पुढे करायचं मला सांगा. त्याच्यामध्ये आलं लसूण टाकायचं, आलं लसूणची पेस्ट, हळद द्या, पाणी, कोलंबी टाका, सगळे घाला, लाल तिखट टाका, गरम मसाला टाका. त्याला कोलंबीला स्वतःची काही चव नसते, नाही, त्यामुळे आपल्याला हे बाकीचे मसाले घालावेच. थोडस मीठ, कोथिंबीर टाका. आता एक बाउल द्या. काय करायचं? आता हे तळणार नंतर, आता नाही. डाळीचं पीठ ह्याच्यात तेल घालून ठेवू का? थोडं आपल्याला गरम मिळेल ना. बस बस, आता काय करायचं? आता ह्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालायचं. घालू घालू बस. आता भाजणी द्या आणि तांदळाचं पीठ, तांदळाचं पीठ, चिंचेचा कोळ, कोथिंबीर आणि मीठ. एक वैशिष्ट्य बघितलं का त्यांना, काय आठवायला लागत नाहीये कशानंतर काय. थोडस पाणी टाकावं, थोडस ह्याच्यावर थोडस तेल टाका, थोडस बस. हा, ते चिकटू नये म्हणून. चिकटू नये. ओके, आता आपलं हे झालंय का? हो, बघायचं झालंय. ओके, याचे तुकडे करायचे. गरम आहे सावकाश. आळू वरणी इज रेडी. आता काय फ्राय करायचं? आपलं फ्राय करायचं, शालू फ्राय ना. हो, ओके. आता हे शालू फ्राय करायचं व्यवस्थित. शालू फ्राय झाल्यानंतर बाहेर काढायचं. ही चटणी आहे त्याच्यावर खायचं. जर तुम्हाला झणझणीत आवडत असेल तर तिथेही तिखट वाढवा, इथेही तिखट वाढवा आणि मग खायचं. ओके, आणि मग खूप तिखट लागलं ना की मग छान पाणी प्यायचं. धूर बीर यायला लागतो, हां, नाकातोंडातून इथून धारा व्हायला लागतात. असा एक प्रसंग झाला की मग थांबायचं. हां, मी पण थांबतोय, तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. कोळंबीची अळूवडी बनवण्याकरता लागणारं साहित्य: अळूची पानं, बेसन, आलं लसूण आणि हळद लावलेली कोळंबी, भाजणी, तांदूळाचं पीठ, आलं लसूण पेस्ट, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, चटणी, गरम मसाला, हळद, तिखट आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, कोळंबी, तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण परतून घ्यावं. नंतर हे मिश्रण बाउल मध्ये काढून त्यामध्ये बेसन, भाजणी, तांदूळाचं पीठ, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, मीठ आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. अळूच्या पानाला कोळंबी आणि पिठाचं मिश्रण लावून त्याचा रोल करावा आणि तो वाफवून घ्यावा. वाफवलेल्या रोलच्या वड्या कापून फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्या वड्या शॅलो फ्राय करून घ्याव्यात. चला, सासू सुनेने एक एक पदार्थ बनवलेले आणि आम्ही सगळे मिळून तो खाऊन बघणार आहोत. या आदित्यराव, या तू पण घे, घाबरू नकोस अजिबात. काय रेग्युलर हाताखालचे पदार्थ आहेत त्यामुळे ते चांगलेच झाले असते. कुठल्याही सासू सुनूला तुम्ही विचारलं ना, कसं आहे तुमचं दोघींचं, हे दोघी असून मस्त आहे असं म्हणतात. अर्थात ते ऑफिशियली आपल्याला असं सांगावं लागतं. सासू सुनांचं नातं म्हणजे सासू सुना अगदी आई आणि मुलीसारखं नातं आहे आमचं, असं सांगितलं की मन भरून येतं. म्हणजे मी त्या गोष्टीवर फारसा विश्वास ठेवत नाही आपण,
पण तरी विश्वासार्ह काही गोष्टी घडू शकतात का त्यासाठी जज करण्यासाठी ही आपण आपली सिरियल सुरू केलेली आहे. सिरियल म्हणण्यापेक्षा सिरीज सुरू केलेली आहे. हे दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. धन्यवाद, तुम्ही करून बघा. आणि तुम्हाला असे काही वेगळे पदार्थ येत असतील आणि आजूबाजूला तुम्हाला समजा असे सासूजुना छान नातं असलेल्या जर दिसल्या ना तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ता असा आहे, आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि दोन्ही पदार्थ अप्रतिम झालेले आहेत. आदित्य, तुला काय वाटतं? हो, एकदम छान झाले. खूप दोन्ही छान झालेत ना? दोन्ही छान झालेत. किती सेफ आहे बघा तू. किती सेफ खेळतोय बघा. पण तरीही मला प्रश्न तुला विचारावासाच वाटतो, या दोन पदार्थातला चांगला पदार्थ कुठला? आणि तुला उत्तर तर द्यावंच लागेल. आता मी नॉनव्हेज जास्त खातो, सो त्याप्रमाणे जी अळूवडी आहे ती माझी फेवरेट आहे. ही कोणी केली अळूवडी? आईने केली. आईने अळूवडी केली, बरं का, लक्षात ठेव. आईने अळूवडी केलेली आहे. आणि व्हेज पदार्थ मध्ये जे दिलेलं आहे, बाकी मला एक्सप्लेनेशन नको आहे. थोडक्यात त्याला अळूवडीच आवडलेली आहे. चला महत्व आहे, अळूवडीच आवडलेली आहे. ओके, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल आमच्याकडून तुम्हाला ही प्रेमाची भेट आहे. आईकडे देऊ का तुझ्याकडे देऊ का बायकोकडे देऊ? कोणाकडे? बर, हे शिकलास तू सेफ खायला? ठेव इथे, इथे ठेवतो. घ्या घ्या, हे ठेवू नका, हे महत्वाचं आहे. हे काय आपल्याला घेऊन जातील. चला मंडळी, निघायची वेळ झालेली आहे, कारण खाण्याची पण वेळ झालेली आहे. पुन्हा भेटायचं आहे ह्याच वेळी ह्याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी भिजल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहा.